नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील मान्सून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतण्याची सुरुवात होईल असे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत स्पष्ट करण्यात आले. यंदाचा मान्सून हा सर्वात विशेष ठरला आहे, कारण सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद यंदाच्या हंगामात झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच मान्सूनचा यंदाचा मुक्काम हा सरासरी वेळेपेक्षाही अधिकच होता. ऑक्टोबर दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजेच 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी जाहीर केली. सरासरीपेक्षा 9 दिवस जास्त यंदा मान्सूनचा मुक्काम आहे, त्यामुळेच हवामान विभागाने आधी जाहीर केली 29 सप्टेंबर ही तारीख बदलत आता नवीन तारीख 9 ऑक्टोबर ही मान्सूनची परतीची असेल असे जाहीर केले. सरासरीपेक्षा यंदाचा मान्सून मुक्काम जास्त झालेलीच ही तारीख बदलण्याची वेळ हवामान विभागावर आली आहे. सुरुवातीला राजस्थानमधून आपला परतीचा प्रवास सुरू करेल. राजस्थानमधील अंदाजे तारीख 29 तारीख आहे. मित्रांनो, उद्या तारीख 29 परतीचा प्रवास सुरू करेल, त्यानंतर महाराष्ट्रातून मान्सून आपला प्रवास सुरू करेल असे अपेक्षित आहे. मध्य भारतात पावसाचे कमी झालेल्या प्रमाणापासूनच आता मान्सूनचा उलटा प्रवास सुरू होईल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्र हा परतीचा प्रवास सुरू होईल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राचे महासंचालक मृत्युंजय पात्रा यांनी दिली आहे. मान्सूनसाठी एक्सटेंडर रेनफॉल फॉरकास्टिंगनुसार महाराष्ट्राचा मान्सून मुक्काम हा 22 ऑक्टोबरपर्यंत असेल, त्यामुळे 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरू करेल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहासंचालक यांनी सांगितले. यंदा सरासरीपेक्षा महाराष्ट्रात अधिक पाऊस झाला आहे, तर 2018 दुष्काळाची परिस्थिती होती, तेथे 31% अतिरिक्त पाऊस पडला आहे आणि यवतमाळ या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. अकोल्यात 26% कमी पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही विदर्भातील जिल्हे आहे. महाराष्ट्रातील मुख्य शहरातून मान्सून परतण्याची तारीख 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर आहे. तर मित्रांनो, विशेष म्हणजे 6 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबरला मान्सून परतण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, सरासरीपेक्षा 9 दिवस जास्त यंदा मान्सूनचा मुक्काम झाला, त्यामुळे हवामान विभागाने आधी केलेली जाहीर आता 29 सप्टेंबर ही तारीख बदलत आता 9 ऑक्टोबर ही मान्सूनची परतीची तारीख असेल. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.